पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा या गावातील तळ्याचं काम हे निकृष्ट झाल्याचं गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलंय. हे काम गावातील काही कार्यकर्त्यांनी परस्पर केल्याचा आरोप गावकरी करतात. गावातल्या काही लोकांनी वैयक्तिक ह्या दरवाज्याचं काम केलेलं आहे. नवीन दरवाजा बिल्डिंग करून बसवलेला आहे. कुठलीही शासकीय परमिशन नसताना ह्या दरवाज्याचं काम केलेलं आहे. ह्या तलावामधून एकही थेंब असा ह्या तलावात पाणी थांबणार नाही. या ठिकाणी परिस्थिती अशी आहे. या तळ्यावर हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. पाणी तलावात जर नाही राहिलं तर शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि शेतकरी देशोधडीला लागेल अशी परिस्थिती आहे. पहिला दरवाजा असताना त्याच्या कोणत्याही पाटबंधारे खात्याची किंवा कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची परमिशन न घेता त्या दरवाज्याचं दुरुस्तीचं काम केलं, पण ते दुरुस्तीचं काम योग्य पद्धतीने न झाल्यामुळे आज त्या तळ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे खाली. आणि येत्या भविष्यकाळात जर हे काम जर नाही झालं तर येत्या भविष्यकाळात शेतकरी खूप मोठ्या अडचणीत येईल. तर हे ज्यांनी कोणी काम केलं आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी. पागा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या लपातलावर उभा आहे. तिथे मी सकाळी आला असताना तळ्यातील पाणी साचलं होतं, परंतु मी खाली पाहिलं तर दरवाज्यामधनं पाणी खालीच चाललं होतं. काही दिवसापूर्वी गावातील काही ठराविक लोकांनी या दरवाज्याचं काम केलं, परंतु त्याला कोणतेही शासकीय अधिकाऱ्याची किंवा शासकीय परमिशन न घेता काम केल्यामुळे त्या दरवाज्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे. तरी त्या दरवाज्यामधनं पाणी भरपूर चाललं आहे. तरी जर शेतीच्या पावसाच्या पाण्याचं एवढं चालू असताना पावसामुळे पाणी साचलं होतं, परंतु त्याच्यातनं पाणी दरवाजात लीक असल्यामुळे पाणी खाली चाललं आहे. तरी हे काम कुणी केले, कसे केले, कोणत्या परमिशनने केले हे सर्व ग्रामस्थांना कळालं नाही. काम कुणी केलं व कसे केले याच्यावर कारवाई व्हावी. सध्या या तळ्याच्या दरवाज्यातून पाणी गळती होत असल्याचं निदर्शनास आलंय. हे पाणी आजूबाजूच्या शेतीत साचून तेथील पिकांवर देखील याचा परिणाम होऊ लागल्यानं हे शेतकरी या प्रकाराने चांगले संतापले आहेत. खरं तर या तळ्यातील पाण्यावर हजारो एकर शेती ओलिताखाली येत असते. मात्र अशा प्रकारे तळ्यातील पाण्याची गळती होत असल्यानं आता पावसाळ्यात तेथे पाणी साठा होऊ शकणार नाही आहे. याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. या तळ्याचे काम करताना कोणत्या शासकीय परवानग्या घेतल्या होत्या की नाही याविषयी नागरिक साशंक आहेत. एवढं काम झालं मात्र कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने त्याची साधी पाहणी का केली नाही हाही प्रश्न उरतोच. त्यामुळे आता या तलावातील पाणी गळतीला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारापासून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आलेगाव पागातील गावकरी करतायत. जर ही कारवाई झाली नाही तर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी शासनाला दिलाय.